हर हर महादेव, हर हर महादेव, जय भोले, जय भोले, बम बम भोले। धनुरुद्र प्रचोदया, ओम नमः शिवाय, जय भोले, बम बम भोले। तुला कशी मजा येते, मला पण जा मजा येते, मला पण खूप मजा येते, एन्जॉय। आपला पॅक आला, आपल्याला भेटाला पॅक, पॅक पैसे वाटू लागले ना। बाय, थँक्यू भाई, थांब ना, हॅपी जर्नी सगळ्यांना। नमस्कार मित्रांनो, मी निखिल पाटील आपल्या मराठी मुंबई का या चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो। आणि आपण आज निघालेलो आहे बाहेर फिरायला, तर आपण डायरेक्ट डोंबिवलीमधून व्लॉग आपला चालू करतोय। कारण का डोंबिवलीला आम्ही आलो आहे, डोंबिवलीवरून आता सगळे बॅग वगैरे पॅक झालेले आहे, फुल्लू रेडी झाले आहे, बायको देखील रेडी झालेली आहेत, आई पण नाही आहे, फक्त आम्ही चाललो आहे, अजून आपली मित्रमंडळी देखील आहेत। तर बॅग पॅक वगैरे सगळं काय झालेलं आहे, तर आता निघतोय। खूप सारं असं खाऊ वगैरे घेतलेलं आहे, एक टाइमच आपल्या जेवणाचं पण आपण घेतलेलं आहे, चपाती वगैरे भाजी वगैरे करून ते आपल्याला नंतर तिथे बघायला भेटेल। तर निघतो, चला ही, बाय बाय। चैन लावा, हो चैन लावतो, ती चैन लावा, बिलो चल, बाय बाय, बाय बाय, पुढे चला निघूया आपण, सगळ्यांचा पाय वगैरे पडून झालाय, त्याचा आई, बाय बाय, भेटू आम्ही, येऊ परत। तर मित्रांनो, आता आपण आलो आहे संदीपच्या इथे, आपल्याला इटिगा घेऊनच जायचं आहे, संदीपची गाडी आणि वहिनी, आई वहिनी, आणि इथे आतमध्ये आई वगैरे बसले, आई नमस्कार, चल येते काय, चल फिराल आमच्याबरोबर, पण ते आता जागा आपल्याला वरती बनवायला लागेल, मग वरती बसून न्यायला लागेल। तर आपण आता सगळे निघू, पप्पी आहे, संदीप आवी आहे, आवीची बायको आहे, ते लोक आपण तिकडून नंतर पिकअप करायचे। आता आपल्याला बॅगा वरती बांधायच्यात, तर पहिले वरती बांधूया आणि नंतर मग निघूया पुढे कसं काय। तर आता पप्पा ठेवतात बॅगा, रशीद आहे पप्पी, तिथे पहिले ताळपत्री टाकतो का। तर फायनली आता आपले बॅग वगैरे पॅक झालेले आहेत, वरती सेटअप झालेला आहे आणि आता निघायच्या तयारीमध्ये। चल दादा, वहिनी, बाय बाय, आई, हॅपी जर्नी, बाय बाय, थँक्यू। चला तर आता निघूया आपण, आपला गणपती बाप्पा मोरया। तर आता आपल्याला आवीच्या इथे जायचंय, करायचंय आणि नंतर मग आपली पुढची प्रवास पुढचा हा चालू होईल आणि आपल्याला डायरेक्ट जायचंय त्र्यंबकेश्वरला पहिला। तर आजचा प्रवास हा आपला त्र्यंबकेश्वरचा असणार आहे आणि पुढे नंतर अजून आपला प्रवास वाढत वाढत जाणार आहे, ते पुढच्या आपल्या व्हिडिओंमध्ये आपल्याला समजेलच कुठे कुठे जायचं आहे आपल्याला। अरे संदीप, हा फाटक काय तुमचा कधी पण त्रास देतोच, कधी जेव्हा येवा तेव्हा तो फाटक लागलेलाच भेटेल आपल्याला, 15-15 मिनिट लागतो तो। फ्लायओव्हर करायला पाहिजे ते। फायनली आपल्या ट्रिपला सुरुवात झालेली आहे, आपल्याला आवी भेटलाय, आवी आणि वहिनी आहे इथे, आता या दोघींची जागा सध्या मागे आहे आणि हे बच्चा पार्टी आपल्या बरोबर आहे, बच्चू ऐकर, ऐकर बबली। तर आता निघूया आपण आपल्या जर्नीला, आता इथून आपल्याला पहिले CNG वगैरे बघूया, ती फिल करूया आणि नंतर आपल्या प्रवास चालू होईल। तर आपला पॅक आला, आपल्याला भेटायला पॅक, पॅक मला पण पिकनिक साठी द्या आम्हाला काहीतरी पैसे, पॅक 200-500 झालं, त्याला 200, ए पॅक मला पण, तुला 200-400 झाले, पॅक पैसे वाटू लागले ना, मला दादा आम्हाला दे काय, ए दे दे, आम्ही तुम्हाला भेटायला आलो, मी माझ्या कामाडो, तुम्ही तुमच्या कामाडे चालले तर जावा या रस्त्याला, मी बोलवलं भेटायला, या मी तुमच्यासाठी आलो नाही, चला जा बाबू जा, ए थांब थांब दादा, जरा उलटी येते, उलटी करू दे त्याला जराशी, ए पॅक, अरे दे आम्हाला पण काहीतरी द्यायला पाहिजे तुम्ही दक्षिणा, मी काय बोलतोय, मी तुमच्यासाठी भेटायला इकडे आलेलो नाहीये, तुम्हाला मी बोलवलं माझ्या ऑफिसच्या इकडनं, तुम्ही आलात, तुम्ही दुसऱ्या रस्त्याने आलात, मी माझ्या कामासाठी, मी माझ्या कामासाठी चाललोय, मला प्लीज अडथळा घालू नका, चला बाय, थँक यू, काही थांब ना, हॅपी जर्नी सगळ्यांना, आमच्या मंडळाला जरा काहीतरी सहाय्य कर, मनोज भाई, चलो बाय, बाय बाय, चल भाई बाय। नवीन मित्र कोण, नवीन मित्र नाव काय मित्र, अशोक, अशोक,
कुठे चालले कुठे तुम्ही गाडी बघायला चालले गाडी बघायला चाललो अच्छा हां का चल बाय बाय ए बॅग तर आता आज उपवास आहे त्याच्यामुळे आपली लाडू वगैरे आपण खातोय आणि आम्ही एवढा सुट्ट्या वगैरे घेऊन आलो आणि पप्पी काम करते हो लॅपटॉप वगैरे खोलून काम करते काय आवी आणि आवीचं पण काम चालू आहे का फक्त मी सुट्टी घेऊन घरी आहे आवाचं पण चालू आहे हा एक संदीप पण एक सुट्टी घेऊन घरी आहे संदीपचा काय दुकान चालू आहे तरी पण ना काय टेन्शन नाही त्याला बाबू बाबू निघाले उलटे कसं वाटतं बाबू ठीक आहे बरं ठीक आहे ना लाडू घे लाडू का लाडू खातो त्याला लाडू पाहिजे का तुला मी त्याला लाडू दे मस्त असं ट्रॅव्हल केलं थोडंफार आणि त्याच्यानंतर आता चायसाठी ब्रेक घेतलाय आणि इकडे चाललेत कामं बघू शकता कामं बरोबर रे आम्हाला सुट्ट्या घ्यायला सांगा आणि तुम्ही कामं करा तर आता आपण घेऊया चाय इथे मला कॉफी चाय नको कॉफी आणि आमचं सगळ्याचा उपास आहे फक्त वहिनी खात्यात वडापाव भजी पाव आणि आम्ही घेतली आहे कॉफी कॉफी आपण दर टायमाला कधी पण येतो आता इथं आपण पहिला स्टॉप घेतो आणि नंतर मग पुढे जातो मित्रांनो फायनली आता आपण आलोय कसाराच्या घाटामध्ये आणि बघू शकता फुल ट्रॅफिक पुढे आहे आणि आपले छोटे छोटे धबधबे देखील आपल्याला वाहताना दिसत आहेत बघा छोटा छोटा धबधबा मुडीच्या गाडीचा वासाने आम्हाला त्रास दिला जाम नुसता वास ट्रॅफिक मध्ये या लोडिंगच्या गाडीमुळे आपल्याला थांबावं लागलं खूप ट्रॅफिक क्लिअर झालं आणि आता मस्त संदेव दादा आपला गाडी पळवणार आहे गिरधरधन घाट मी जा रे गिरधरधन घाट मी गिरधरधन घाट मी फायनली आम्ही नाशिक हायवेवरून एक लेफ्ट टर्न घेतला आहे आणि आता त्र्यंबकेश्वरकडे चाललेलो आहे भेटले का मच्छी दाखवा जरा बघू द्या कुठला मासा भेटतो इथे चिलापी आणि शिंगाड्या बघूया दादांना कुठली मच्छी भेटली आहे चिलापी आणि शिंगाडा अच्छा यो काला मासा काला मासा म्हणजे आपला फंटूस फंटूस कटला वगैरे बोलतात आपण आमच्याकडे तुमच्याकडे चिलापी बोलतात का त्याला काला माशाला चिलापी जाम भेटतं म्हणजे गलाला भेटले ना सगळी काय हा खोल आहे का या सर्व हा पूर्ण एकच आहे ना पूर्ण तिकडं पासून इथपर्यंत पूर्ण डॅम नाही अच्छा हा मग याचं नाव काय आहे मुकनाधरण मुकनाद वर्त आणि एक कुठला तरी आम्ही मगाशी ऐकलं होतं कुठला हा वाकी अच्छा म्हणजे तो वाकी हा वैतरणा आणि हा
मुकना म्हणजे हे तीन डॅमचा संगम इथे अका खूप डॅम आहे तिथे आणि रस्ता एकदम भारी आहे आणि पूर्ण मध्ये फक्त या दोघांच्या मध्ये हा रस्ता आहे आणि दोन डॅमला डायव्हर्ट केलेलं आहे फक्त नाहीतर एकच झाले असते फुल भारी एकदम. तर मित्रांनो आता आम्ही फायनली पोहोचलेलो आहे त्र्यंबकेश्वर मध्ये आणि त्र्यंबकेश्वर मंदिराच्या इथेच आता आपण गाडी वगैरे पार्क केली आणि आपल्याला आता इकडे जायचं आहे मंदिराकडे त्या भोलेनाथाचे दर्शन करण्यासाठी. फुल आणि पाऊस पडतो आणि गारवा आहे बोलवते आपण मस्त जाऊन आंघोळ वगैरे करायची पण इच्छा नाही होणार रे बाबा एवढी इथे थंडी लागते आता फुल पाऊस पडतो आणि एकदम भारीवाला. अरे काय बोलतो फुल लगेच वरतीच आहे गर्दी वगैरे आता काय पुढे समजा आपल्याला 9 वाजेपर्यंत चालू असतो जाऊया. पूर्ण आपल्याला इथे सगळे शॉप दिसत आहेत बघू येत आहे पूर्ण शंख वगैरे आहेत रुद्राक्षाचं झाड आहे पूर्ण इथे बघत आहे पूर्ण शिवलिंग वगैरे आहे शंख वगैरे खूप सारे दिसत आहेत आणि बघू येत आहे इथे आपल्याला समोरच दिसत आहे त्र्यंबकेश्वर मंदिर तर महाद्वार जय भोले हर महादेव जय भोले हर हर महादेव. वाल्मिकी ऋषी मंदिर गंगा गोदावरी मंदिर खूप सारे मंदिर आहेत तिथे आणि आता आपण कुंडाजवळ पोचलो आहे. आता कुंडामध्ये खरं तर आपल्याला आंघोळ करायची होती पण पाऊस पडतो आहे थंडी पण खूप लागते त्याच्यामुळे आम्ही कुंडात आंघोळ नाही करणार आहे. हां आणि मेन उशीर पण खूप झाला आणि प्लस बोलतात का लाईन देखील खूप आहे दर्शनाला आणि आपल्याला अजूनपर्यंत खूप पुढचा प्रवास खूप मोठा काढायचा आहे तो सकाळपासून सकाळपर्यंत आपल्याला नुसती ड्राईव्हच करायची आहे त्याच्यामुळे आपण लवकर लवकर इथून आपलं आटपून पुढे निघायला पाहिजे त्याच्यामुळे आपण जास्त टाईमपास करणार नाही फटाफट दर्शन वगैरे करणार आणि पुढे निघणार आहे. तर हा आहे कुंड बघू शकता त्र्यंबकेश्वर देवस्थान ट्रस्ट गंगापुत्र मंडल ट्रस्ट. तर आपण आंघोळ वगैरे तर नाही करत आहे तर थोडं पाय वगैरे धुऊया आणि मग द्या दर्शनाला जाऊया. संदीप उतरलंय मस्त आजच्या दिवसाच्या शेवटची सुपारी यांनी घेतलेली आहे आंघोळ करायची फुल एंडिंगला आलोय आम्ही. जय भोले हर हर महादेव ओम नम शिवाय जय भोले बम बम भोले ओम नम आणि या साईडला आहे उगम स्थान हे कुशावर्त तीर्थ आहे गौतम ऋषींना गुहात्याचं पातक लागलं होतं म्हणून त्यांना सांगितलं होतं ते शंकराची जी जटा आहे गंगा त्या गंगेमध्ये स्नान केलं ते पातक दूर होईल म्हणून मग शंकराने त्यांना वर दिला की ठीक आहे परंतु त्यांनी मान्य केलं नाही गंगाने म्हणून मग त्यांनी तपश्चर्या गौतम ऋषींनी आणि मग शंकराने तिथे ब्रह्मगिरी जटा आपटली तिथून ती गंगा गुप्त झाली औदुंबरामुळं अशी आली तिथून गंगाद्वारला आली तरी तिची धार रुकाना म्हणून गौतम ऋषीने जे कुशावर्त म्हणतं काय म्हणतं तो कुश म्हणजे दर्व ते आवर्तन करून चारी बाजूला टाकले मग ती गंगेची धार इथे आडली गेली मग गंगा इथे वरती आली म्हणून मग तिचं नाव इथे गोदावरी पडलं गौतम ऋषीने इथे स्नान केलं तेव्हा त्यांचं गुहात्याचं पातक नाहीसं झालं म्हणून हिचं नाव पडलं गोदावरी. मग इथून ती गुप्तून परत इथे 6 किलोमीटरला तिथे प्रगट झाली त्याला चक्रतीर्थ असं म्हणतात आणि इथून नाशिकला ती वाहती झाली ती म्हणून याला कुशावर्त गौतमी गंगा गोदावरी असं म्हणतात. ओके धन्यवाद काय आपलं नाव काय अनंत ठेटे अनंत ठेटे आपण इथलेच गुरुजी हा त्र्यंबकेश्वरचे धन्यवाद आपल्याला थोडक्यात माहिती सांगितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. आता आपण आलो आहे त्र्यंबकेश्वर ट्रस्ट दिसते आणि इथून आता लाईनी चालू होतात तर आपण लाईनमध्ये जाऊया म्हणजे त्या त्र्यंबकेश्वर देवस्थान. जय भोले हर हर महादेव बघू देत आहे आपली पब्लिक आणि या साईडला बघू देत आहे बाकीची पब्लिक फुल गर्दी आहे. खूप टाईम झाला लाईन होल्डच राहिलेली आहे सगळी दमली आपली पब्लिक
अजून खूप मोठा प्रवास करायचा आपल्याला. आता दमले तर कसं काय व्हायचं तुमचं? आता रांग भरलेले या साईडला बघू पाठीमागे, आणि पण पुढे जाऊन दिलं जात नाहीये, बंद झालेली लाईन बहुतेक. आता आरती वगैरे चालू होईल. मित्रांनो, आता फायनली लाईन चालू झालेली आहे, त्याच्यामुळे सगळ्यांचा उत्साह आणि जल्लोष बघू शकता. सर्वांना आता खूप बरं वाटलंय, कारण का खूप टाईम झाला लाईन थांबून राहिली होती. हर हर महादेव, जय भोले, बम बम भोले. केली आणि आता या साईडला बघू शकताय तेवढीच लाईन आपल्याला अजून पार करायची आहे. असे दोन रो आहेत मोठी, हा रो कम्प्लीट करून प्लस तिकडची साईड आहे तसंच सेम हॉल आहे, तो पार करायचा आहे. अजून त्याच्या पुढे आहे का नाही अजून माहिती नाही, फार वाट लागणार आहे आपली होईल आपल्याला इथून निघता निघता जाते लागेल. बरोबर कष्ट करूनच जाऊ आता. हर हर महादेव, बम बम भोले. मस्त आपलं दर्शन झालेलं आहे भीमाशंकरचं, आणि मंदिर बघू शकता एकदम खूप सुरेख असं मंदिर आहे, एकदम भव्य. आणि कोरीव काम देखील बघू शकता, खूप भारी आहे. खरं तर दिवस पाहिजे होता मस्त करायला, ड्रोन देखील फ्लाय करता आला असता. ब्रह्मा विष्णू महेश हर महादेव. हां सर. तर मित्रांनो, फायनली आता मस्त दर्शन करून वगैरे बाहेर पडलं गेटच्या, आणि खूप जोराचा पाऊस आलेला. आणि आता तसा आहे अजून पण पडतोय पाऊस, पण मस्त वगैरे दर्शन झालं, खूप बरं वाटलं. आणि आता निघूया, आता आपल्याला जेवायला काहीतरी बघायचं, कारण आपण जेवण वगैरे सगळं काही पॅक करून आणलेलं आहे घरून. सगळ्यांनी प्रत्येकाने खूप काय काय आणलेलं आहे ते आपल्याला नंतर थोड्या वेळाने बघायला भेटेलच. पहिले जागा बघायला लागेल आपल्याला कुठे जेवायला भेटते जागा, त्याच्यानंतर मग आपण जेवूया. आता आम्ही जेवायला बसलोय. हे सगळं तुम्ही बघताय ना, हे सगळं आपल्या घरातलं जेवण आहे. आपण हॉटेलमधून नाही मागवलं, हॉटेलमधून मागवलं नाही. आम्ही रिक्वेस्ट केली त्यांना, बरं आम्ही जेवायला बरं बसू शकतो का. एक भाजी फक्त आम्ही त्यांच्याकडे मागवली आहे, ती अजून आली नाही आहे. आणि आम्ही घरून काय काय आणलेलं ते तुम्हाला दाखवतो. वांगा आहे, वटाण्याची भाजी आहे, पनीर भुर्जी, वडी, आलू वडी आहे, आणि कोथिंबीर वडी आहे, भाकरी आहे, अजून चपाती आहे, प्लस कारला फ्राय आहे, आणि चटणी आहे, प्लस इथे मिरची आहे, राईस आहे. खूप साऱ्या गोष्टी आपण घरून बनवून आणलेल्या आहेत. भरलेला वांगा दाखवत इथे, आणि डाळ अजून गरम करायला दिली आम्ही, ती एक यायची आहे. खेपले ते उद्या नाश्त्याला होतील सकाळी आपल्याला. तर अशा प्रकारे आहे आपलं जेवण. आता जेवण वगैरे करूया आणि नंतर मग भेटूया आपण. तर चला आता करूया गणपती बाप्पा मोरया. आज संकष्टी आहे तर उपास सोडूया, आणि जय भोले, हर हर महादेव. मित्रांनो, मस्त आहे की आमचं जेवण वगैरे झालेलं आहे. आपल्या पत्रावळ्या आपण घेतलेल्या आहेत, आपण आणलेल्या त्याच पत्रावळ्या आपण उचलूया. आपण फक्त इथून घेतलेली एक भाजी आणि पापड आणि पाणी वगैरे लागेल ते आम्ही इथून घेतलेलं, बाकी सर्व आम्ही आमच्या घरातलंच जेवलो. आणि खूप मस्त जेवण झालं, बेस्ट जेवण, सर्वात भारी एकदम मस्त. आणि आता जेवण वगैरे झालं, सगळ्या उठून आपल्या पुढच्या प्रवासाला निघूया. तर या दादांनी
आपल्याला जेवायला परमिशन दिली आणि गरम देखील दाल करून दिली. थँक यू दादा. काय नाव आपलं? दीपक जवळकर. दीपक जवळकर दादा, खूप खूप धन्यवाद आम्हाला दिल्याबद्दल. इथे बसायला खूप आभारी आहे तुमचे. तुम्ही म्हणजे एवढे कस्टमर असून सुद्धा आम्हाला तुम्ही जागा दिली तर बाबा बसा. ठीक आहे बरं, खूप खूप म्हणजे धन्यवाद दादा. तुमचे पण खूप खूप धन्यवाद. आपल्याला म्हणजे कस्टमर असताना पण देखील तुम्ही आम्हाला जागा दिली बसायला, खूप आभार आहे. आपण आवड आवडलं शाम मस्त होतं जेवण. जेव्हा बाली भारी होते. मित्रांनो, आता मस्त की जेवण वगैरे झालेलं आहे आणि आता आपल्याला पुढच्या प्रवासाला सुरुवात करायची आहे. तर आत्तापर्यंतचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. जर आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि या पुढचा जो प्रवास आहे तो आपल्याला पुढच्या व्हिडिओमध्ये बघायला भेटेल, म्हणजेच उद्याच्या व्हिडिओमध्ये. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय. Yeah.